मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, त्यावर मी एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ आपण नक्की बघून घ्या. त्याचबरोबर आपल्याला आम्लपित्त किंवा ॲसिडिटीचा त्रास जास्त असेल, अपचन किंवा पचनसंस्थेशी संबंधित काही आजार असतील, वेळोवेळी पोटामध्ये गॅसेस होत असतील आणि पोट गच्च होत असेल, पोट दुखत असेल, त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये खूप उष्णता वाढलेली असेल, हातापायाचे शिल्ट हे निघत असतील, ओठ फाटत असतील, त्याचबरोबर पोटाचे इतर आजार किंवा विकार असतील, तर त्यासाठी तांब्याच्या भांड्यामध्ये एक पदार्थ टाकून जर तुम्ही हे पाणी पिलं तर मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला 100% विश्वास देतो मित्रांनो की या सर्व आजारापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. तर जाणून घेऊया याच उपायाबद्दल. तत्पूर्वी जर आपण आतापर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये सबस्क्रिप्शन असं नाव आपल्याला दिसत आहे, तिथे टच करा. बाजूला बेलचं आयकॉन आहे, त्यालासुद्धा ऑन करा, जेणेकरून मी मागे दिलेले सर्व व्हिडिओ आपल्याला बघता येतील आणि भविष्यात येणारे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर तुम्हाला प्राप्त होतील. मित्रांनो, जी काही माहिती आम्ही देत असतो ती पूर्णपणे ऑथेंटिक आणि अभ्यासपूर्ण माहिती असते आणि वेगवेगळ्या संशोधनामध्ये ती निष्पन्न झालेली असते. तशीच माहिती तुमच्यापर्यंत तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पोहोचवत असतो. त्यामुळे मित्रांनो, नक्की हा पर्याय हा उपाय आपण करून बघायचा आहे. तर मित्रांनो, काय करायचं आहे, शुद्ध तांब्याचं भांडं आपण विकत आणायचं आहे आणि यामध्ये काय करायचं आहे बघा. शोप, ओवा, जिरं आणि खडीसाखर हे चार पदार्थ आपल्याला लागणार आहेत. बाजारामधून शोप आणायचा आहे, स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि शोप आणत असताना त्याला कोणत्याही प्रकारचा कलर लावलेला नसावा याची दक्षता घ्यायची आहे. अति हिरवा गार शोप आणू नका, याला सिंथेटिक कलर लावलेले असतात आणि ते आरोग्यासाठी हानिकारक असतात, त्यामुळे अशा प्रकारचा शोप टाळायचा आहे. जिरं, ओवा हे निवडून घ्यायचं आहे, स्वच्छ करायचं आहे आणि प्रत्येकी 50 ग्रॅम हे एकत्र करायचं आहे. बघा, शोप 50 ग्रॅम, त्यानंतर जिरं 50 ग्रॅम, ओवा 50 ग्रॅम आणि खडीसाखर 50 ग्रॅम घ्यायची आहे. हे सर्व घेतल्याच्या नंतर याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि ही पूड सर्व एकत्र आपण करायची आहे. मिक्सरमध्ये पावडर केल्याच्या नंतर काय करायचं आहे बघा, आपण जे तांब्याचं भांडं घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बाजारातून आणल्याच्या नंतर 2-3 वेळेस आणि त्याचा वापर आपण नियमितपणे करायचा आहे. तर रोज रात्री उकळलेलं पाणी, 1 ग्लास उकळलेलं पाणी त्या तांब्याच्या भांड्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 80 पोटी हे सर्व जे आपण मिश्रण केलेलं आहे याचा फक्त 1 चम्मच, आपल्या घरी जो चम्मच असतो तो 1 चम्मच पावडर त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि सकाळी ते पाणी पिऊन टाकायचं आहे. रोज संध्याकाळी उकळलेलं पाणी तांब्याच्या भांड्यामध्ये भरायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अशा प्रकारची पावडर टाकून हे प्यायचं आहे. मी तुम्हाला 100% विश्वास देतो की तुम्हाला पोटाच्या संबंधीचे जेवढे काही विकार असतील, अपचनाच्या संबंधीचे असतील, गॅसेस असतील, ॲसिडिटी असेल, हे सर्व विकार लगेच बरे होतात. त्याचबरोबर तांब्याच्या पाण्यामध्ये जर आपण विशिष्ट पदार्थ टाकला तर तुमची केससुद्धा पांढरे कधीच होत नाहीत, केस गळती थांबते, स्किनला ग्लो येतो, वजन कमी येते, कॅन्सर बरा होतो, त्याचबरोबर तुम्हाला जर रक्ताचे आजार असतील तर ते बरे होतात. यावरसुद्धा मी व्हिडिओ देणार आहे, ते व्हिडिओ आपण बघून घ्या, कारण तांब्याच्या भांड्यामधलं पाणी हे आपलं सेम राहणार आहे, परंतु याचा इफेक्ट वाढण्यासाठी, परिणाम वाढण्यासाठी त्यामध्ये आपल्याला विशेष घटक जर आपण ॲड केलेत तर त्यावर जबरदस्त परिणाम दिसतो. त्यामुळे हे व्हिडिओसुद्धा आपण बघायचे आहेत, तर लवकरच ते व्हिडिओ मी देणार आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.